केंद्राने काय केलं, राज्याने काय केलं वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी मागे देखील महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं होतं की या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे काही शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न हा मागे केलेला होता. आत्ता पेट्रोल आणि डिझेल त्याबद्दल ज्या वेळेसचा निर्णय झाला त्या निर्णयाच्या वेळेस केंद्रानी यामध्ये साधारण 8 रुपये पेट्रोलला आणि 2 रुपये डिझेलला अशा प्रकारची ती कपात त्यांनी केली. खरं तर बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसेल, परंतु महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर यंदा महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारचा नवीन टॅक्स न वाढवता आपण अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास 1000 कोटी रुपये CNG चा गॅस याला 13.5 टक्क्यापासून 10 टक्क्यापर्यंत 10.5 टक्क्यापर्यंत आपण जो काही टॅक्स लावत होता तो मी कमी केला आणि 3 टक्केच टॅक्स ठेवून आपण त्याच्यामध्ये रिलीफ देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे काही पेट्रोल आणि डिझेल हे वाढवलं जा किंमत आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण टॅक्स लावतं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये पण व्हॅट लावला जातो. मागे देखील मी एकदा असं म्हटलेलं होतं की बाबा आता वन नेशन वन टॅक्स अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. तर तसं पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये देखील राज्यांना तर स्वतःचं राज्य चालवण्याच्याकरता सगळ्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांनाच निधी तर लागतच असतो, परंतु कुठला टॅक्स कशावर किती असावा तो त्या त्या राज्यांच्या एकंदरीत निर्णयावर अवलंबून असतो. आता मी जरा पाठीमागचे आकडे आपल्या लक्षात आणून देतो. महाराष्ट्रानी एक्साइज कलेक्शन डिझेलचं हे 17-18 मध्ये 33,479 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला टॅक्सच्या रूपाने दिले. 18-19 मध्ये तेच 35,282 कोटी दिले. 19-20 मध्ये 37,349 कोटी रुपये दिले आणि 20-21 मध्ये ते कमी झाले. म्हणजे करोनाच्या काळामध्ये ते 30,432 कोटी रुपये आपण महाराष्ट्राचा शेअर टोटल एक्साइज कलेक्शन डिझेलवरचं जे गोळा झालं दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये होतं. मात्र ह्या एवढ्या मोठ्या कलेक्शनमध्ये महाराष्ट्राचा शेअर तो जो काही डिझेलला केंद्राकडनं पैसे मिळतात त्याच्यात 33,479 अगेन्स्ट आपल्याला एवढा टॅक्स गोळा करत असताना 427 कोटी मिळाले. 17-18 मध्ये 18-19 मध्ये 35,282 टॅक्स गोळा करण्यात आला. सेंट्रलनी पण 440 कोटी रुपये आपल्याला दिले. 37,339 19-20 मध्ये गोळा केला त्याच्यात 435 कोटी रुपये दिले आणि 20-21 मध्ये 30,432 मध्ये 383 कोटी रुपये दिले. तसंच हे मी डिझेलचं सांगितलं. आता पेट्रोलचं टोटल एक्साइज कलेक्शन महाराष्ट्राच्या वतीनं जे काही केंद्रांनी गोळा केलं म्हणजे केंद्राचा हक्क होता पण महाराष्ट्र राज्यामध्ये जे विक्री होऊन त्यांना मिळाला तर तो पेट्रोलचा 14,920 कोटी रुपये 17-18 मिळाला. त्याच्यात आपल्याला जो रेशो असतो त्याच्यात फार कमी रक्कम राज्य सरकारला मिळते, फक्त 129 कोटी रुपये मिळाले. 18-19 ला 15,643 कोटीपैकी 139 ते बाकीचे तिथं जातात, त्यांचा अधिकार आहे, पण 139 कोटी आपल्याला त्याच्यातनं मिळाले केंद्राकडनं. 16,134 कोटी 19-20 मध्ये केंद्राला जमा झाले त्याच्यातनं 147 कोटी आपल्याला मिळाले आणि 14,032 कोटी 20-21 मध्ये जमा झाले त्याच्यात 138 कोटी रुपये मिळाले. काय झालंय, वेगवेगळे जे काही टॅक्सेस लावतात त्याच्यामध्ये फक्त एका टॅक्समध्येच आपल्याला हिस्सा मिळतो. ते साधारण पेट्रोलमध्ये ते 1.40 रुपये जमा करतात, त्याच्यातले साधारण 59% रक्कम केंद्राला जाते आणि 41% रक्कम राज्याला जाते. त्याच्यावर ती रक्कम फार तुटपुंजी आहे. बाकीचे मात्र मोठ्या प्रमाणावर
कमिशन ऑफ पंप्स हे पैसे पंपाला म्हणजे जे काही डीलर असतात त्यांना जातात. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक्साइज ड्युटी प्लस सेज हाई रक्कम सगळी त्यांना जाते. मात्र इथं आपण व्हॅट पण लावत असतो. आम्ही आता व्हॅटच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्याच्यात आम्ही हिशोब काढला तर जो काही रक्कम आम्ही कमी केली त्याच्यात 2400 कोटी रुपये राज्य सरकारला मूल्यवर्धित कपातीमुळं राज्याच्या तिजोरीवर तेवढा परिणाम झालेला आहे. म्हणजे 1100 कोटी रुपये CNGमधनं आम्ही जबाबदारी उचलली आणि इथं 2400 म्हणजे 3500 कोटी. परंतु तरी पण भाजपचे नेते म्हणतात की बाबा ह्याच्यात अजून कपात केली पाहिजे. राज्य सरकारला जेवढं शक्य होतं तेवढं करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. केंद्र सरकारला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून टॅक्सेस मिळतात आणि तुम्ही पाहिलंय की अलीकडे गॅसच्या पण किमती सातत्याने वाढतात. मोठ्या प्रमाणावर किमती वाढून नंतर ते कमी करणं खरं माझ्याकडे ती पण तुम्हाला सांगायला सगळी माहिती आहे परंतु वेळ बराच जाईल की 2014 सालामध्ये सेंट्रल ड्युटीज किती होती. तर 2014 सालामध्ये सेंट्रल ड्युटी पेट्रोलला 9.48 रुपये होती, डिझेलला 3.56 रुपये होती. 2015 तीच 15.40 रुपये पेट्रोल आणि डिझेलला 8.20 रुपये झाली. म्हणजे 2014 ते 2022 ह्याच्यामध्ये 14 पेट्रोलचं सांगतो आधी 2014 ला 9.48 रुपये पेट्रोलवर होती, डिझेलवर 3.56 होती. 15 ला 15.40 केली आणि 8.20 डिझेलला केली. 16 ला 19.73 रुपये सेंट्रल ड्युटीज लागली आणि डिझेलला 13.83 रुपये. 2017 ला 19.48 रुपये पेट्रोल, डिझेल 15.33 रुपये. 2020 ला 19.98 रुपये पेट्रोल सेंट्रल ड्युटीज आणि डिझेलला 15.83 रुपये. 20 ला 32.98 रुपये पेट्रोलला ड्युटी आणि डिझेलला 31.83 रुपये. 21 मध्ये 27.90 रुपये आणि 21.80 रुपये आणि आता 19.90 रुपये आणि 15.80 रुपये अशा पद्धतीनं सेंट्रल ड्युटीज ही पेट्रोल डिझेलवर त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसंच बेसिस एक्साइजच्या पण बाबतीमध्ये ज्याच्यातून बऱ्यापैकी सगळ्या राज्यांना पैसे जायचे 2017 मध्ये 8.48 रुपये पेट्रोलला ड्युटी होती, डिझेलला 10.33, 17 ला त्याच्यानंतर 4.48 रुपये 18 ला झाली, 6.33 रुपये डिझेलला झाली. 18 ला पुन्हा नंतर त्यांनी 2.98 केली पेट्रोलला आणि डिझेलला 2.83 केली आणि आत्ता 2022 मध्ये 1.40 रुपये पेट्रोलला आणि 1.80 रुपये डिझेलला केली. हे बेसिक एक्साइज ड्युटी हे देण्याचं काम लावण्याचं काम केंद्र सरकारने त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीनं साधारण पेट्रोल डिझेलच्या बद्दलचे दर हे महाराष्ट्रातले आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येतील. पण आमचा पण टॅक्स आहे, मी नाही म्हणत नाही, तो पण आम्ही लावलेला आहे आणि आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं ते कमी केलं. पण पुन्हा पुन्हा त्यांच्या मागण्या येतात की तुम्ही अजून कमी केलं पाहिजे, त्याबद्दल आम्ही विचार करतोय. कारण अर्थसंकल्पामध्ये साधारण आपलं बजेट सादर करत असता अर्थसंकल्प सादर करत असताना आपली येणारे टॅक्स रूपाने किती रक्कम येणार आहे आणि खर्च कसा कसा करायचा असं ज्यावेळेस आम्ही गणित मानतो त्यावेळेस त्यावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये ह्याबद्दलची पण काळजी ही प्रत्येक राज्य सरकारला घ्यावी लागते. तशा पद्धतीनं राज्य सरकार महाराष्ट्राचं पण त्यामध्ये काळजी घेतं आता.